नमस्कार। अजिंक्य तरातराळस या मालिकेतील हा 17वा भाग रोमच्या जुन्या रोमच्या अवशेषापर्यंत आपण मागच्या भागात आलो होतो आणि तीच आमची सफर पुढेही चालू आहे। रोममधील कलोसियम रोमन सम्राटांच्या प्रचंड कर्तृत्वाच्या त्या सोनेरी नाणे दुसरी बाजू त्यांच्या विलासी जीवनाच्या आणि जुलमी राजवटीने काळवणलेली आहे। या वृत्तीतूनच त्यांनी कलोसियम हे प्रचंड स्टेडियम उभे केलं आहे। त्या लंबवर्तुळाकार स्टेडियममध्ये गुलामांच्या आपापसात लढती लावण्यात येत असत, पण त्या लुटुपुटीच्या नसत, तर एकाने दुसऱ्याला ठार मारेपर्यंत चालत। आपल्यामधील कुस्तीप्रमाणे त्यात गुणावर किती विजयी लकडकोटापर्यंत गेली अशा प्रकारच्या चालू कलेला वाव नव्हता। मारू किंवा मरू अशा भावनेनेच त्या ग्लॅडिएटर्सना लढावे लागे आणि त्या जिवड्या लढाईत प्रेक्षक आनंद मानत। तसेच वाघसिंहासारख्या हिसरू शापदांनाही गुलामांच्या अंगावर सोडून त्यांच्याशी लढायला लावत या क्रूर मनोरंजन साक्षीदार होते ते कलोसियम। सर्व बाजूंनी वर चढत गेलेल्या पायऱ्या प्रेक्षकांना बसण्यासाठी होत्या आणि मध्यभागी अरेना होता, म्हणजे जिथे या लढती चालत। हे कलोसियम बाहेरून मात्र प्रचंड गोल भिंतीने सीमित केले होते। आज त्याची अवस्था पडझड झालेलीच आहे, राहिलेला भाग पडू नये म्हणून तेथील पुराणवस्तू खात्याच्या वतीने डागडुजी चालू होती, पण त्यावरून सुद्धा मूळ स्टेडियमची कल्पना येते। असे म्हणतात की त्याचे बांधकाम 4000 गुलाम 10 वर्षे करत होते। त्या गुलामांचे श्रम आणि लढणाऱ्या गुलामांचे रक्त यांनी रंगलेल्या त्या एकेकाच्या कलोसियममध्ये आज प्रवाशांची गर्दी दिसते। जेथे रणवाद्य वाजली असतील तेथे ट्रान्झिस्टर्स आणि कॅमेऱ्याच्या क्लिक्स ऐकू येतात। एखादा चित्रकार तेथील भव्यता आपल्या कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करतो, पण या सगळ्यात त्या गुलामांच्या वेदना बिचाऱ्या मुकत राहतात। आत्मा जर खरोखरीच अमर असला तर हजारो दुःखित आणि शोषित गुलामांचे आत्मे अजूनही त्या कलोसियममध्ये घुटमळत राहतील, शापित आणि अतृप्त अवस्थेत। रोमन साम्राज्याच्या अवशेषावरील पियाझा व्हेनेझिया हा चौक आहे। या प्रशस्त चौकात 20व्या शतकाच्या प्रारंभी 1915 उभारलेले वीर सैनिकांचे स्मारक आहे। इटालीला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्य समरातील वीरांना अभिवादन करण्यासाठी संगमरवराचे प्रचंड वास्तुशिल्प साकार करण्यात आले। उंचच उंच संगमरवरी पावऱ्या चढून गेल्यानंतर आपण अज्ञात वीराच्या पुतळ्यापाशी येतो। सर्व सैनिकांचे प्रतीक म्हणून तो उभा आहे। त्याच्या मागील बाजूस साधारण अर्धवर्तुळाकार अशा भव्य इमारतीत ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालय आहे। इमारतीच्या दोन्ही बाजूंना थोडे उंच मनोरेवजा बांधकाम असून त्यापुढील वर्तुळाकार संगमरवरी खांबांनी सर्व इमारतीला एक वेगळेच भव्यपण प्राप्त झाले आहे। त्या दोन्ही मनोऱ्यावर दोन पुतळे उभे आहेत, एक आहे एकतेचा आणि दुसरा आहे स्वतंत्रतेचा। मनोऱ्यावर दौडत जाणारा रथारूढ देवता कोरले आहेत। या भव्य स्मारकाला इमॅन्युएल 2 यांचे नाव देण्यात आले आहे। त्या राजवाड्यावरून या चौकाला व्हेनेझिया ज्या राजवाड्यावरून या चौकाला व्हेनेझिया हे नाव पडले ते पलाझो व्हेनेझिया चौकाच्या डाव्या हाताला तो राजवाडा उभा आहे। साध्याच बांधणीचा हा राजवाडा भव्यतेपेक्षा ऐतिहासिक महत्त्वाचा आहे। मुसोलिनी जेव्हा सत्तेवर होता तेव्हा त्याने याच राजवाड्याच्या बाल्कनीत उभे राहून अनेकवार भाषणे केली होती। तेथून पुढे आल्यावर कॅपिटॉल हे जुन्या रोमचे धार्मिक आणि सध्याचे आध्यात्मिक केंद्र आहे। कॅपिटॉल हिल या लहानशा टेकडीवरच हा भव्य चौक असून कॅपिटॉल याच नावाने तो ओळखला जातो। त्या चौकाच्या तिन्ही बाजूला सिनेटर्स पॅलेस व अन्य दोन पॅलेस आहेत। चौकात मार्क्स ॲरिलिसचा अश्वारूढ पुतळा आहे। पुतळ्याच्या खाली आणि बाजूने वर्तुळाकार पांढऱ्या रंगाचे दगड बसवून एक सुरेख भौमितिक नक्षी तयार केली आहे। आपल्याकडे मुली जशा 100 ठिपके 100 ओळींची रांगोळी काढतात तशीच, पण खूप मोठी अशी ही रंगाकृती आहे। ही निर्मिती मायकेल अँजेलोचीच आहे। एखादा कलाकार कशा नितांत सुंदर चिरस्थायी गोष्टी करू शकतो हे पाहून आपले मन थक्क होऊन जाते। आमचा रोमचा मुक्काम संपत आला होता। मनात येत होते एकेकाळी हे केवढे शक्तिशाली साम्राज्य असेल, त्या सम्राटांच्या त्यांच्या काही काय दरारा असेल, पण कालचक्राच्या प्रवाहात काही उरले नाही। काळाच्या अति कराला दाढा, सकल वस्तूंचा खरेदी चुराडा या उक्तीप्रमाणे राजे गेले राज्ये गेली, उरल्यात फक्त स्मृती, काही संमिश्र काही कर्तृत्वाच्या आणि काही जुलुमांच्या। तर दुसऱ्या बाजूला मायकेल अँजेलोसारखे प्रतिभासंपन्न कलाकार आणि गॅलिलिओसारखे शास्त्रज्ञ कालचक्राच्या गतीतसुद्धा चिरंजीव राहिले आहेत। आपल्याला हे सगळे कळते पण वळत नाही आणि आपण त्याच खोट्या प्रतिष्ठा मान सत्ता संपत्ती
यांच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावत सुटतो. आपली थिटी दृष्टी जिथपर्यंत पोचते तेवढाच मार्ग आपण क्रमतो आणि त्यात इतिकर्तव्यता मानतो, धन्यता मानतो. काळाच्या गतीत आपला ठसा, आपलं यशसुद्धा अगदी क्षणभंगूर आहे आपण विसरतो. त्या चिमुकल्या गोष्टीचाच आपण वृथा अभिमान धरून बसतो. रोमन साम्राज्याचे अवशेष पाहिल्यावर माझ्या मनात जीवन कर्तृत्वाची क्षणभंगूरता बराच वेळ पिंग घालत राहिली. कितीही प्रचंड गोष्टी केल्या तरी त्यांची कालांतराची अवस्था अशीच हीनदीन होत असेल तर माणसाने वेळीच त्यापासून बोध घेतला पाहिजे आणि ज्ञान पुढच्या पिढीला तरी हळूहळू म्हणावे लागणार नाही की कोणी एकेकाळी काही झाले असते तरी आम्हाला वर्तमान काळ विसरता येत नव्हता. रोममधील तो शेवटचा दिवस असल्याने तो सत्कारणी लावणे जरूर होते. आता सत्कारणी लावण्याचा अर्थ माझ्या आणि पत्नीच्या शब्दकोशात वेगवेगळे आहेत. तिला वाटत होते रोममध्ये विविध दुकानातून जावे, चांगल्या वाटतील आणि पर्सला परवडतील अशा वस्तू खरेदी कराव्या म्हणजे दिवस सत्कारणी लागेल. तर मला वाटत होते की रोमच्या रस्त्यावरून फिरावे, लोक पाहावेत, मुख्य रस्ते तर पाहावेतच पण आजूबाजूचे गल्लीबोळीत नजरेखाली गारावेत. कारण अनेकदा मुख्य रस्त्यावर दिसणारे बहिरंग फसवे असते, अंतरंग पाहिल्याशिवाय गावाची खरी प्रतिमा समजत नाही. आमच्या दोघांच्या परस्पर विरोधी विचारांचा सुवर्णमध्य साधून दोन्हीसाठी थोडा थोडा वेळ देऊ या असा आमचा समेट झाला. खरेदी करायचे म्हणजे पुन्हा डॉलर्स बदलून लिला घेणे आलेच. यावेळेला बँक जवळच होती, खाजगी डीलरपेक्षा ते बँकेतून बदलून घेणे रास्त म्हणून बँकेत शिरलो. मनात कल्पना अशी की सरळ कॅशियरकडे जायचे, डॉलर्स द्यायचे आणि लिरा घेऊन बाहेर पडायचे. पण आधी आत गेल्यावर आधी प्रवेश झाला तो काचेच्या लहानशा केबिनमध्ये. आमच्यापुढे एक इटालियन युवती गेली होती, तिच्या मागोमाग पण मनात फक्त चलन बदलण्याचा उदात्त हेतूवरून मी आत शिरलो तर केबिनचे दार आपोआप बंद झाले. काउंटर आणि आम्ही म्हणजे मी ती युवती आणि आमच्याकडून मुंबईचा रांधणे म्हणून आमच्याबरोबर सहप्रवासी, या दरम्यान काचेचे एक दार होते, हँडल फिरवले तरी ते उघडेना. उलट त्यावर असलेला लाल दिवा लागला आम्हाला हा गोंधळ का उमगेना. मग त्या युवतीने मोडक्या तोडक्या इंग्लिशची कमतरता आपल्या विलोभनीय हावभावांनी भरून काढता आम्हाला सांगितले की या केबिनमध्ये मेटल डिटेक्टर आहे, तुमच्याकडे काही मेटलच्या वस्तू आहेत का, त्यामुळे हा दरवाजा उघडत नाही. आमच्याकडे किल्ल्या रोममध्ये इंडियाचे असल्याने बरोबर ठेवलेला लहान चाकू हे सर्व होतेच. त्या वस्तू काढून केबिनमधल्याच लॉकर्समध्ये ठेवल्या व त्याला कुलूप लावून त्याची प्लास्टिकची चावी खिशात घातली. हे सोपस्कार केल्यावरच मेटल डिटेक्टरचा ग्रीन सिग्नल मिळाला. पुढचे दार मॅनेजरने आपल्या केबिनमधूनच रिमोट कंट्रोलने उघडले आणि आम्ही काउंटर गाठला. काउंटरवर चलन बदलले आणि त्याला त्याची रिसीट मागितली. त्याचे उत्तर ऐकून मला अगदी भारताची आठवण झाली. तो म्हणाला की रिसीट पाहिजे असेल तर 500 लिरा द्या. मला काही कळेना तेव्हा त्याने खुलासा केला की असे सर्टिफिकेट देण्याचा खर्च वसूल करून त्याची आम्ही पावती देतो. भारतात आणि तिथे फरक फक्त पावतीचाच आहे. असो, लिरा घेऊन आम्ही परत फिरलो. केबिनमध्ये आल्यावर रिमोट कंट्रोलनेच कुलूप उघडले गेले आणि मगच आम्ही हुश्य करून बाहेर पडू शकलो. त्या केबिनच्या काचा एवढेच नव्हे तर बँकेच्या दर्शनी काचाही बुलेट प्रूफ होत्या. दरोड्यापासून उपाय म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. तो एकूण प्रकार बघून मी थक्क झालो. आपल्याकडे बँकेत इतक्या मोठ्या संख्येने लोक येत असतात, कसे दोन दोन खातेदाराला आत सोडायला लागलो तर संध्याकाळपर्यंत निम्मीसुद्धा रांग पुढे सरकायची नाही. पण या दिवसेंदिवस घडणाऱ्या लुटालुटीचे प्रकार पाहता एक ना एक दिवस अशाच तऱ्हेची पण काही वेगळी सुधारणा असलेली व्यवस्था आपल्याकडेही येणार हे नक्की. हे लिहिले मी 1985 साली. आता आपल्याकडे बहुतेक ठिकाणी बँकातून ATM मशीन्स आली, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था न करता बाहेरच्यावर होती, अर्थात ATM मशीनसुद्धा उचलून पळवण्याचे प्रकारही आपल्याकडे चालू झाले. असं आहे की शेवटी चोर आणि शिपाई लढाई कायम चालूच असते. एकदा 4 पैसे म्हणजे 1000 लिरा खरं तर हातात खुळखुळ लागल्यावर आमचे ग्रहखाते ऑपरेशन खरेदीवर निघाले. मग मुलाबाळांच्या बरोबर मलासुद्धा एखादा टी शर्ट मिळाला. सुवेनियर्स, व्हॅटिकनची असणारी स्वतंत्र नाणी व पोस्टांची तिकिटे अशा किरकोळ वस्तूवर भर देत 1000 लिरा म्हणजे 200-250 रुपये खर्च झाल्यावर अगदी घरभर प्रकाशासारखी खरेदी झाली. त्या खरेदीने हिचे पोट भरले असले तरी पिझ्झा खाल्ल्याशिवाय भरणार नव्हते. म्हणजे माझं पोट पिझ्झा खाल्ल्याशिवाय भरणार नव्हते. पिझ्झा हा खास इटालियन पदार्थ, धिरडी किंवा डोसा करतात त्याच पद्धतीने मांस किंवा भाज्या घेऊन तो करतात, त्याला अर्थातच ब्रेडची जोड दिलेली असते. या पदार्थाने इटालीच्या सीमा ओलांडून अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील लोकमान्यता मिळवली आहे.
आता आपल्याकडेही पिझ्झा सगळीकडे कॉमन झाला आहे भारतातही. सूर्य माझ्यासारख्या शुद्ध शाकाहारी माणसाला मनोजुक्ता पिझ्झा मिळाला. कोसावी, टोमॅटो, कांदा आणि ब्रेड यांचे ते बेमारून मिश्रण असे चविष्ट झाले होते की यव रे यव. मला अगदी कुरकुरीत कांदा भज्यांची आठवण झाली. कांद्याची कडक भजी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता. जर हा भज्यांचा फॉर्म्युला एक्सपोर्ट झाला तर तोही जगभर लोकप्रिय होईल असा विचारही माझ्या मनात येऊन गेला आणि मी तो अनवधानाने पत्नीला बोलून दाखवला. मग माझी खिल्ली उडवण्याची अनायसे चालून आलेली संधी ती तरी कशी सोडणार. तिने सांगितले, फॉर्म्युला म्हणजे नुसते तंत्रज्ञान एक्सपोर्ट करू नका, त्यासाठी चांगली कंपनी स्थापन करा. कांदा भजी एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे नामसुद्धा यायला हरकत नाही. त्यावर सगळ्या ग्रुपने हस्यकल्लोळ केल्यावर मग मात्र माझ्या जिभेवर रेंगाळणारी पिझ्झाची चव एकदम बेचव होऊन गेली. खरेदी उरकली होती, पोटपूजाही झाली होती. मग 2 तास आम्ही रोमच्या रस्त्यावर मनमुराद भटकंती केली. मुख्य रस्ते सोडून थोडे आजूबाजूला गेलो की मायदेशाची आठवण वारंवार येत होती. कोणत्याही नियमांचा, मग ते वाहतुकीचे असोत की स्वच्छतेचे, मुख्य उपयोग ते मोडण्यासाठी असतो अशी आपल्याप्रमाणे येथेही संकल्पना आहे. पिण्यासाठी पाणी पिण्याचा मागासलेला प्रकार मात्र कमी आहे, त्यामुळे वाईन किंवा बिअरचा तहान भागवण्यासाठी वापर करण्याकडे आम जनतेचा कल दिसला. आणि ही चेन आम्हाला न भावण्याजोगी व न परवडण्यासारखी होती, त्यामुळे कुठेही रेस्टॉरंटमध्ये कॅपिचुना घेताना आवर्जून विनंती करून पाणी मागावे लागत होते. चहा पिण्याचे प्रमाणही अत्यल्प होते, सगळा भर कॉफीवरच होता. कॉफी मागितली तर अगदी लहान कपात काळ्या कॉफीचा कडक अर्क देतात. आपण नेहमी कॉफी पितो ती भरपूर दूध, साखर, चवीसाठी वेलदोडा व थोडी कॉफी घालून पावडर घालून केली असते. त्या कॉफीला बासुंदीचाही आपल्याकडे स्वाद येत असतो, त्यामुळे ही इटालियन कॉफी घशाखाली उतरेना त्याला पर्याय म्हणून कॅपिचुना ही सौम्य कॉफी मिळते. म्हणजे कप मोठा, कॉफी कमी कडक आणि दूधही घातलेले, त्यामुळे हाताची 2 बोटे वर करून तोंडाने कॅपिचुना म्हणायचे ही आमचा ऑर्डर देण्याचा खाक्या होता. होता होता सूर्य मावळतीला झुकला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने आम्ही रोमची पायपीट संपवून हॉटेल डोवर गाठले. मावळत्या सूर्याची साक्ष नेहमीच उपयोगी पडते, कारण संधिकाळात दिलेली वचने पाळण्यासाठी नसतात असा एक आपला सामान्य संकेत आहे. त्यामुळे रोमचे 4 दिवस कमीच पडले अशा ह्याच्या म्हणण्यावर मी आपण पुन्हा एकदा निवांतपणे रोमला येऊ, शांतपणे ही रम्य नगरी, मायकेल अँजेलोची शिल्पे, चित्रे, कॅथोलिक धर्म मार्तंडाचे प्रसाद पुन्हा एक वार पाहू असे आश्वासन देऊन टाकले. आता रोम म्हणजे काय पुणे मुंबई आहे का की सहज जाऊ, पण म्हणतात ना वचने किम दरिद्रता, वचन द्यायला काय बिघडते. बायकाही बिचाऱ्याच्या वचनावर विश्वास ठेवतात ही आम्हा नवरे मंडळीचे परमभाग्यच नाही का. ती निरोपाची संध्याकाळ नुसत्या रोमच्याच निरोपाची नव्हती, तर आमच्या ग्रुपमधील 14 सहप्रवाशांनाही निरोप द्यायचा होता. ते तेथून वेगळा मार्ग आक्रमणार होते. उद्यापासून जॉनची गिनती 4 ने कमी होणार होती. त्यांना निरोप दिला, त्यांनीही सांगितले आपण पुन्हा भारतात भेटायचे, पुन्हा तुम्ही ट्रीपला जाल तेव्हा आम्हालाही कळवा. सगळे असल्यामुळे दिवस कसे मजेत गेले आम्ही हो म्हणत होतो. 1-2 भावनाप्रधान लोकांना दाटूनही आले होते. खरे तर कोण गोडबोलेनी कोण चतर्जी, 12-15 दिवसात मैत्री जमते, पण हा प्रवास संपला की मार्ग वेगळे, पुन्हा गाठीभेटी तरी कशाला होत्या. पण तशी आशा करणे ही माणसाच्या स्वभावाची गंमतच नाही का. आज इथेच थांबूया, उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.